जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता विचार करून काय उपयोग आहे कोरोना, जे व्हायचं ते होऊन गेलं ना. राधिका आणि सौमित्रचं लग्न ठरलं. पण तुला एक गोष्ट आता लक्षात आली असेल ना, नाही बाकी सगळे सांगत असतीलच तुला, पण तुझ्या लक्षात आलंय का कि तू एक नंबरचा लूजर आहेस. लूजर हे ठरवणार तू कोण आहेस? अरे मी कोण काय, जे दिसतंय डोळ्यांना त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी सांगतोय. आतापर्यंत तुला काहीही जमलेलं नाहीये. असं तुला वाटतंय कळलं ना? फालतू बडबड करू नका, सांगून ठेवतोय. नाही गुरुनाथ, फालतू बडबड मी नाही करत आहे, तुला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतोय. कसं असतं ना, हिऱ्याला जोपर्यंत पैलू पडलेले नसतात तोपर्यंत दगडच असतो तो, सगळे दुर्लक्ष करतात. राधिकाचं तसंच काहीस झालंय. तू आत्तापर्यंत नेहमी तिला हिणवत आलास ना, काय म्हणायचं तुम्ही तिला, ते हे गुड फॉर नथिंग. पण कधी ना कधी जसा हिरा चमकतो तशी राधिकानं तिची चमक दाखवूनच दिली. हे राधिकाचं तसंच, तू तिला एक सामान्य गृहिणी समजत होतास, पण ती खरी काय होती ते आत्ता कळते, नाही का? तू तर तिला अत्यंत सामान्य फालतू गृहिणीच समजत होतास, बरोबर? अरे कोण कुठली राधिका आज कुठे जाऊन पोचलीये? नागपूरची गावंढळ राधिका, संसार बघणारी, घर सांभाळणारी, सगळ्यांना हवं नको ते बघणारी, रस्त्यावर मसाले विकायची, मसाले टपऱ्या टपऱ्यांवर जाऊन, मग काय केलं तर एक छोटस दुकान उघडलं, मग मोठी फॅक्टरी झाली, आणि आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये एवढं मोठं नाव कमावलंय. ते तुला मागे टाकून तिनं तिच्या कामाकडे लक्ष देत, नीट फोकस करत स्वतःला कुठून कुठे नेऊन ठेवलंयस, आणि तू काय केलंस? तू त्या फालतू शनायाच्या नादाला लागून स्वतःची वाट लावून घेतलीस. मी नाही, राधिकाने माझी वाट लावली आहे. हो मग तिच्या कंपनीतनं ते 33 करोड कुणी चोरले रे? कुणी तिला त्रास देण्यासाठी परत एकदा कंपनीत यायचा प्रयत्न केला? गुरुनाथ, तू तिच्या वाटेला गेलास, हा ती नाही आली तुझ्या वाटेला. चांगला सुखाचा मार्ग सोडून स्वतःला स्वतःच्या हातांनीच दुःखाच्या तरी ढकलून दिलंस तू. आणि याच कारण एकच, राधिका बद्दल तुझ्या मनात असलेली ईर्ष्या मुद्दाम केलंस तू. ही सगळी पाप करत राहिलास आणि शेवटी एके दिवशी तुझ्या पापांचा खडा भरलाच. या सगळ्याचा उद्रेक झाला आणि राधिकानं सगळ्यांसमोर तुझं पितळ उघडं पाडलं, तुझ्याच ऑफिसमधून तुला धक्के मारून हाकलून दिलं. कारण तू चुकीचा वागलास कोरोनात. आणि आज ही काय तुझी जी काही हालत आहे ना, याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस, इतर कोणीही नाही. हे फास खूप ऐकून घेतला तुझं, हे बघ मी अजिबात चुकले नाहीये, तू इथून जा नाही तर.